आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि आता बातमी आहे नगरमधली. अहमदनगरमध्ये 6 नोव्हेंबरला अतिदक्षता विभागात आग लागली होती. या आगीमध्ये 14 जणांचा गुदमरून होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. 17 दिवस उलटून गेल्यानंतरही आगीच्या चौकशीचा अहवाल आणि पोलीस तपास हे पूर्णतः रखडलेला आहे. या प्रकरणी नर्स आणि डॉक्टरांवर कारवाई झाली खरी, सर्व सदस्य आलेले आहेत, सर्व माहिती घेत आहेत. काही सदस्य अगोदरही येऊन गेलेले आहेत, त्यांनी अगोदरही काही माहिती घेतलेली आहे. आज जे काही संबंधित अधिकारी होते, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभागात इलेक्ट्रिकल डिव्हिजन असेल, महापालिका आयुक्त आहे, चीफ फायर ऑफिसर आहेत आणि इतर जे काही तज्ज्ञ लोक आहेत, त्या सर्व लोकांशी आता आम्ही आज माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे आमिर भाई. आणि सगळी माहिती घेतल्यानंतर मग चौकशीचं पुढचं काम जे आहे ते आपल्याला नेता येईल. आज जे काही माहिती घेतली त्याच्यामध्ये अजूनही बऱ्याच मुद्द्यावरती जास्त माहिती घ्यावं लागणार आहे. किती दिवस ही चौकशी चालू? तर अपेक्षा अशी की पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये चौकशी आपण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आता असं आम्ही कुठल्याही अजून मतापर्यंत पोहोचलेलो नाही, अजून आम्ही सर्व माहिती घेतो आहे, कमिटीचे सर्व सदस्य समजून घेत आहे आणि सर्व समितीचे सदस्य पुन्हा एकत्र बसल्यानंतरच आपल्याला की साधारण काय पुढची दिशा राहील किंवा काय आपल्याला अंदाज आहे तो नंतरच आपल्याला सांगू शकतो. प्राथमिक सगळ्यांचे अहवाल घेतलेले आहे, त्या अहवालांची छाननी चालू आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. साहेबराव कोकणे आपले नगरचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेबराव, 10 दिवसात अहवाल सांगितला होता, 17 दिवस होऊन गेले, अजूनही अहवाल नाही. नेमकी काय चौकशी करतात या सगळे समितीचे सदस्य? मिलिंद सर, ही घटना जी होती अशी दुर्दैवाची, म्हणजे 14 जणांचा होरपळून त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता. त्यांनाच्या काळामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे आले, ते बोलले की आम्ही 7 दिवसामध्ये अहवाल देऊ. त्यानंतर जे कमिटी नेमली होती, ते कमिटीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे आले होते, विभागीय आयुक्त आहेत ते, तर ते म्हणले आम्ही 10 ते 12 दिवसामध्ये अहवाल देऊ. आज घटनेला उलटून तब्बल 21 दिवस झाले, पण 21 दिवसानंतर हे अहवाल नाही. जी पोलिसांनी कारवाई केली होती त्यामध्ये प्रथम दर्शनी ज्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा केला अशा लोकांवरती कारवाई झाली, पण त्या पुढल्या काळातही पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही या सगळ्या प्रकरणावरती. कारण यांचं जे सरदार आहे, कारण जर सिव्हिलचे सर्जन आहे सुनील पोखरणा, हे येथे प्रमुख आहेत, किंवा जे विंगनी काम केलं होतं, PW इंजिनियर जे आहेत काळे, त्यांचंही काम होतं आणि ज्या ठेकेदाराला हे काम दिलं होतं त्या ठिकाणी वायरिंग केली होती त्याची ही जबाबदारी आहे. याच्यावरती कुठल्याही लोकांवर अजून कारवाई झालेली नाही. जेव्हा मी पोलिसांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला अजून अहवाल प्राप्त नाही, परंतु न्यायालयीन त्याचा आणि त्या अहवालाचा कुठलाही संबंध नाही. या विषयावरती बोलताना आपल्याबरोबर शिवसेनेचे गिरीश जाधव आहेत. गिरीश सर, मला सांगा, तुम्ही कोर्टामध्ये पण गेला आहात आणि तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? कोर्टामध्ये आपण यासाठी गेलो की त्यांना इंटरिम जो मंजूर झाला पोखरणांना, तो इंटरिम मंजूर होऊन आता किती दिवस झाले, त्यांचं आरोपमध्ये नाव नाही, काय नाही, मग त्यांनी इंटरिम घेतलं कशासाठी? म्हणजे कोणावरच आरोप निश्चिती नाही आहे, या संपूर्ण प्रकरणात कोणावरही आरोप निश्चिती नाही. तुम्हाला असं वाटतंय का प्रशासन कोणतरी याच्यामध्ये वाचवतोय म्हणून? 100% प्रशासन या सगळ्यांना वाचवतोय, हे ठेकेदार झालं, MSEBचे लोक झाले किंवा हे पोखरणं झाले किंवा इतर डॉक्टर्स इथले, यांना कोणतीही कारवाई नाही, बेधडक छाती काढून इथं फिरत आहेत. मला एक सांगा, तुम्ही ह्या घटनेमध्ये थर्ड पार्टी अपिअरन्स कोर्टामध्ये झाला आहात किंवा त्यांच्याबरोबर माझी फिर्याद घ्या, याविषयी तुम्हाला असं का वाटलं की आपण कोर्टामध्ये गेलं पाहिजे म्हणून? कारण यांनी कोणतीही कारवाई केली नाही, कोणावरही गुन्हा दाखल नाही, मग म्हणून मी सगळे पुरावे गोळा केले आणि कोर्टात दाखल केले की वो मला थर्ड पार्टी अपिअरन्स द्या आणि निदान यांच्यावर कोर्टाने तरी कारवाई करावी अशी प्रामाणिक इच्छा आहे. न्यायदेवतेने हे सगळं बघते काय चाललंय काय नाही, पेपरला येत आहे, पण कुणीही कारवाई करत नाही. आज तारीख आहे त्याची, बघूया आज काय होतंय. मिली सर, अतिशय दुर्दैवी आहे ज्या ठिकाणी जवळपास 14 लोकांचे प्राण गेलेले आहेत, तेही गरीब आहे, सर्वसामान्य आहे, कारण सिव्हिलमध्ये श्रीमंत हा कधी येतच नाही, हे सगळे गरीब आहे. आणि ह्या प्रक्रियेवरती ज्यावेळेस पोलिसांना फर्स्ट टाईम इंटरिम बेल दिला,
सुनील पोखरणला त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं मागवलं नाही, परंतु 7 दिवसांमध्ये तुम्ही म्हणणं मांडावं असं कोर्टाने आदेशित केलं होतं. परंतु काल 7 दिवसांतर पोलिसांनी आपलं म्हणणं मांडलं नाही. शेवटी कोर्टाला नालं असतं 1 तारीख म्हणजे आज त्याच्यावरती सुनावणी होणार आहे. आज नेमकी तर इंटरिम बेल मिळतो का यांचं अपिरेंस हे होतं का पाहावं लागेल. परंतु याच्यामध्ये कुठं एक आहे की समिती कोणत्या साहेबराव असं नाही का वाटत की कोर्ट आदेश देईल तर कोर्टापुढे काही कागदपत्र येतील तेव्हा कोर्ट आदेश देईल ना. जर का समितीचा अहवालच नाही आला, समितीचा अहवाल अर्थात शासनाला जाईल, तो काही कोर्टात नाही सबमिट होणार. पण कागदोपत्री कुठल्या गोष्टीची अजून पूर्तता झालेली नाही, तर शेवटी न्यायालय आदेश देणार तो कशाच्या भरोशावर. आणि दुसरा प्रश्न की इतके दिवस होऊन जर का प्रशासन 10 दिवस लागतील असं वारंवार सांगतंय, तर प्रशासनाचा वेळ काढूपणा कशासाठी? मिलिंद सर, खरा प्रश्न हाच आहे की जर तुम्हाला समिती सांगितलेला आहे आणि आता 2 प्रक्रिया आहे मिलिंद सर, आपण थोडंसं समजून घेऊया. कारण ज्या पद्धतीने पोलिसांनी सोमोटी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये जो इंटरिमचा विषय आहे, आज पोलिसांचा विषय आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर तुम्हाला 7 दिवसांमध्ये जर म्हणणं मांडलं तुम्ही से देऊ शकत नाही, याचा अर्थ काय होतो की तुम्ही कोणतरी वाचवता. त्याच्यावरती आज होईनच. परंतु समितीचा अहवाल जो आहे, तर समितीचा अहवाल इतके दिवस का लागतात? कारण समितीचं 10 ते 15 सदस्य आहेत, एवढ्या समितीचा अध्यक्ष केलेला अध्यक्ष असताना तुम्ही एवढं वेळकडूपणा का करता? ज्यावेळेस मी सगळ्या समितीशी बोललो, त्या समितीचे अध्यक्ष जे आहेत तिकडले दोन अध्यक्ष आहेत, ते एका मला बोललो, त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही समितीला अहवाल दिला आहे. समितीचा अहवाल हा पोलीस मागताय पण पोलिसांना अहवाल देत नाही. शेवटी DYSP मिटके जे आहे ते तपास अधिकारी आहे, त्यांनी समितीला नोटीस काढलेली आहे एका समितीच्या सदस्याला की बा आम्हाला तुम्ही अहवाल प्राप्त करून द्या. ह्या प्रकरणावरती एकंदरीत असं आहे की ही समिती किंवा जे काय बाकीचे यंत्रणा आहे ही कोणाला वाचवते हा एक मोठा प्रश्न आहे. आणि अहवाल येईपर्यंत जर कारवाई स्थगित होणार असेल, कारण पोलिसांचं म्हणणं असं आहे की अहवाल प्राप्त होऊ द्या, परंतु अहवालाचा आणि पोलीस तपासाचा कुठलाही संबंध येत नाही. कारण अहवालावरती कारवाई होणार नाही, अहवालावरती कारवाई आली ती प्रशासक कारवाई होईल. जर कायदेशीर कारवाई तुम्हाला करायची असेल तर कोर्टाने आणि पोलिसांनी जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच नियमानुसार जावं लागेल. कारण जर उद्या अहवाल आला तर अहवालाचा तुम्ही फक्त त्याला सपोर्ट घेऊ शकता, परंतु ह्याच्यामध्ये प्रथम दर्शनी हे दोषी आहेत आणि त्यांच्यावर जबाबदारी आहे. आश्चर्य वाटतं साहेबराव, साधारणपणे पोलीस काही वेळेला चालढकल करतात असा पोलिसांवर आरोप होतो. इथे पोलीस वारंवार अहवाल मागतायत, नोटीस बजावतायत, लेखी स्वरूपात अहवाल मागतायत, तरी समितीचे सदस्य अहवाल देत नाहीयेत. त्यामुळे म्हणजे खरंच प्रश्नचिन्ह उभं राहतं की हे असं का होतंय, आणि जर का हे होत आहे तर हे कोणाला वाचवण्यासाठी होत आहे. साहेबराव तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.